सातारा शहरात वारंवार चोऱ्या करणाऱ्या दोन चोरट्यांना सातारा गुन्हे प्रकटीकरण विभागाने आज बेड्या ठोकल्या असून त्यांना कराड तालुक्यातील मसूर गावातून शितापीने अटक केली आहे. सातारा शहरातील रविवारपेठ परिसरातील मोबाईल शॉपीसह दोन दुकाने फोडून लॉकडाऊनच्या काळात लाखो चमारा यांनी लंपास केला होता. या प्रकरणी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखलही करण्यात आला होता. मात्र हे दोन बुरटे चोर फरार झाले होते. अनेकदा सातारा शहर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हे फरार होत असताना या चोरांची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळताच त्यांनी एक पथक तयार करून ह्या गुन्हेगारांचा शोध सुरू केला होता. डीबीच्या पथकाला ह्या चोरांची गोपनीयरित्या माहिती मिळाल्यावर त्यांनी ह्या चोरांची शोध मोहीम सुरू केली होती. कराड तालुक्यातील मसूर गावामध्ये हे दोन चोर दबा धरून बसलेल्याचं गुन्हे प्रकटीकरण शाखेला याची माहिती मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली ह्या पथकानं कराड तालुक्यातील मसूर गावामध्ये जाऊन यांना शितापीने अटक केली आहे. पोलिसांनी यांच्याकडून कसून तपास केल्यानंतर ह्या दोन आरोपींनी सातारा शहरातील तीन दुकानं फोडलेल्याचं कबूल केलं असून मोबाईल शॉपिंगमधून 12 मोबाईल आणि मटन शॉपमधून 1 बोकड चोरलेल्याचं कबूल केलं आहे. डीव्ही विभागानं त्यांना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयानं त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. राहुल ज्ञानदेव रावते वय 25 राहणार जुन्नर जिल्हा पुणे, तर दुसरा आरोपी शशिकांत आनंदा शिंदे वय 30 सध्या राहणार रविवारपेठ मूळ राहणार शिरोल जिल्हा पुणे अशा या दोन आरोपींना आज डीबी पथकानं अटक केलेली आहे. हे दोन संशयित आरोपी पुणे येथील रहिवासी असून ते गेले काही दिवसापूर्वी साताऱ्यातील रविवारपेठ इथे राहण्यासाठी आल्याची माहिती डीबी विभागानं काढली होती. झाल्यानंतर अचानकच हे दोन आरोपी फरार झाले होते, त्यामुळे हेच या गुन्ह्यामध्ये चोर असावेत असा संशय डीबी विभागाला होता. त्याच्यामुळं या दोन आरोपींचा सखोल तपास डीबी विभागाच्या माध्यमातून केला जात होता. कराड तालुक्यातील मसूर गावामध्ये हे दोन आरोपी एका खोलीमध्ये राहत असलेल्याची माहिती डीबी विभागाला मिळाली होती. त्या कामी डीबी विभागाचे उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्या पथकानं इथं आज कारवाई करून त्या दोन आरोपींना अटक केलेली आहे. त्याकडून आतापर्यंत 3 गुन्हे उघडकीस आले असून अद्याप सातारा शहरामध्ये अनेक गुन्हे उघडकीस आणण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. साताराच्या डीबी विभागाचे उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली हवालदार शेवाळे, भिसे, चव्हाण, घाडगे, तारळेकर आणि धुमाळ या पथकानं शितापीने कारवाई करत या दोन आरोपींना आज अटक केलेल्यामुळं त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.